नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन आपल्यासाठी घेऊन आलेला आहे आज पॅसिव्ह व्हॉइस आणि हा खूप महत्वाचा टॉपिक आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी पॅसिव्ह व्हॉइस महत्वाचा असतो परंतु फक्त पॅसिव्ह व्हॉइसचा आपण आज विचार नाही करणार आणि तुम्हाला खरोखर स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे तुमच्या तलाठी भरतीच्या परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा पॅसिव व्हॉइस वरती प्रश्न विचारला जाईल तर तो प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला अगदी शेवटी म्हणजे आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या एकदाच एक दहा मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये आपण ही गोष्ट परमनंटली समजून घेऊ शकतो यासाठी काय करायचं आहे लेट अस स्टार्ट विथ पॅसिव्ह व्हॉइस याचं नावच काय बघा पॅसिव व्हॉइस नाव दुसरं काय असतं ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्ह जा व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्हचा अर्थ काय जे जे ऍक्शन ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आपण कोणाला तरी ऍक्टिव्ह म्हणतो नो वी कॉल समबडी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह म्हणजे मग ते सुरुवातीला जातं म्हणजे मी शिकवतो मी जातो मी गेलो मी काम केलं मी शिकवलं नो म्हणजे इथे मी ॲक्टिव्ह आहे आणि तो सुरुवातीलाच आला आहे ओके okay, सुरुवातीला चालाय आहे म्हणून आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतो राईट परंतु माझ्यावरती काहीतरी काम झालं असेल फॉर एक्झाम्पल म्हणजे सब्जेक्ट आहे मी किंवा ऑब्जेक्ट आहे माझ्यावरतीच काहीतरी झालंय मी शिकवतो आणि मला शिकवलं नो म्हणजे पुन्हा एकदा आपण याकडे येऊया की या पॅसिव मध्ये वर्ब ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे आ, बीची रूप यु नो आपण ते बघणार आहोत बीची रूपं कोणती आहेत आणि त्या बीच्या रूपांचा वापर करूनच कसं पॅसिव व्हॉइस तयार करता येतं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे टेन्सेसचा वापर कसा केला जातो म्हणजे आपण टेन्सेसचा वापर कसा करतो टेन्स ओळखता आला पाहिजे तरच पॅसिव व्हॉइस करता येऊ शकतात तुम्हाला जर टेन्स ओळखता आले नाही तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करता येणार नाही आणि त्याचबरोबर मी व्हिडिओच्या शेवटी हे देखील सांगणार आहे की कोणत्या प्रकारच्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकत नाही किंवा नाईन्टी नाईन पर्सेंट होऊ शकत नाही पण एक पर्सेंटमध्ये ते होतं त्याला अपवाद असतो तो अपवाद आप देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत आता आपण बेसिक कन्सेप्ट बघू व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ पॅसिव व्हॉइस पॅसिव्ह नो पॅसिव्ह ज्याच्यामध्ये करता काय असतो जनरली नंतर घेतला जातो करणारा नो करणारा करणारा म्हणजे डुअर आपण हे बघितलंय या आधीच्या व्हिडिओजला तुम्ही जरूर बघा जेणेकरून तुम्हाला आणखी ज्या महत्वाच्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या कळू शकतील कारण त्या कळल्यानंतर ग्रॅमर हे ॲज अ होल असतं ॲक्च्युली ग्रॅमर म्हणजे अचानक काहीतरी पॅसिव्ह व्हॉइस तुम्ही शिकाल असं नसतं ते कुठेतरी कनेक्ट करतंय म्हणजे ते टेन्सला कनेक्ट आहे मोडलॉक्झरियाला कनेक्ट करता आहे नो बीचे फॉर्म्स फॉर्म्स ऑफ बी म्हणतात बीची जी रूप आहे त्याला कनेक्ट करता आहे या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला पॅसिव व्हॉइसचा विचार करताना करायचा असतो मग ऍक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव व्हॉइस कसं करायचं त्याची आपण आता लगेच सुरुवात करत आहोत सो लेटस स्टार्ट विथ दिस ओके आपण याच्याने सुरुवात करूया लेटस सी लेट अस स्टडी पॅसिव व्हॉइस लेटेस्ट स्टडी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये द डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय फरक आहे की ऍक्टिव्ह वॉइस कशाला म्हणतात नो आणि पॅसिव्ह व्हॉइस कशाला म्हणतात हे आपण बघ वेन वी यूज द पॅसिव्ह वॉइस आणि तिसरी गोष्ट आहे महत्त्वाची हाऊ टू मेक सेंटेन्सेस इन पॅसिव्ह वॉइस या तीन महत्त्वाच्या गोष्टी आज आपण अभ्यासणार आहोत लेटस्ट स्टडीटस्ट स्टडी हे आता याच्यामध्ये चा मी चार गोष्टी तुम्हाला बुद्धमधून सांगतोय की पॅसिव्ह व्हॉइस खरोखर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर काय महत्वाचं आहे पहिलं म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे वाक्यांचे प्रकार ज्याला आपण काय म्हणतो काइंड ऑफ सेंटेन्सेस आता याच्या वाक्यांचे प्रकार का आपण माहिती पाहिजे तर विशेष करून दोन वाक्यांच्या प्रकारांमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस करत असतो मॅक्झिमम नो एक वाक्य प्रकार आहे तो म्हणजे सिंपल सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण बाराच्या बारा टेन्सेस वापरतो राईट सिम्पल सेंटेन्स आणि दुसरा वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो आज आपण फक्त याचा विचार करूयात ओके आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते सो लेट अस स्टार्ट विथ दिस डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस यु नो ऍक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट त्याचा आपण आधी फॉर्म बघूया ओके सब्जेक्ट असतो ऍक्टिव्ह मध्ये ओके त्यानंतर क्रियापद असतो क्रियापद किंवा ऑक्झलरी वर्ब घेऊन पण तयार होत ते म्हणजे याच्यामध्ये करता जो असतो त्याच्यावरती काय असतं कोणी केली ऍक्शन ऍक्शन कोणी केली हे महत्वाचं असतो ना कृती आपण त्याला काय म्हणतो कृती किंवा त्याला म्हणू क्रिया आणि त्यालाच आपल्या इंग्रजीमध्ये म्हणू ऍक्शन तर ॲक्शन कोणी केली याचं उत्तर ज्याच्यातून ज्यातून मिळतं त्याला आपण काय म्हणतो सब्जेक्ट म्हणत असतो राईट right? डुअर म्हणतात त्याला काय म्हंटल होत आपण करता काय म्हणतो आपण त्याला करता करता कोण आहे म्हणजे कृती करणारा क्रिया करणारा ऍक्शन करणारा वन हु डज ऍक्शन इज कॉल अ डुअर ओके तो सुरुवातीला घेतो आपण ऍक्टिव्ह मध्ये ओके okay? आणि पॅसिव्ह मध्ये काय करतो हा जो डुअर आहे हा बाय नंतर येतो आणि त्याचं एक रूप तयार होतो काहीतरी मी ते तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणारच आहे तर आपण त्याला ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघूया वेन वी यूज अँड ऍक्टिव्ह वब वी से व्हॉट द सब्जेक्ट डज म्हणजे सब्जेक्ट काय करतो काय म्हटलं आपण इथे वेन वी यूज अँड ऍक्टिव्ह वब जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण सांगतो की सब्जेक्ट काय करतो असं सब्जेक्ट म्हणजे डुअर नो no, डुअर म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण करता म्हणतो आता हे करता काय सांगतोय कारण की तुम्हाला मराठी ग्रामर देखील आहे म्हणून तर सब्जेक्ट शी क्लीन द रूम यस्टरडे असं एक वाक्य काय आहे शी क्लीन द रूम वगैरे वॉट एव्हर म्हणजे तिने रूम स्वच्छ केला काय के, तिने रूम काल स्वच्छ केला केला मग मग आपण प्रश्न विचारायचा कोणी उत्तर काय आलं शी म्हणजे हा शी काय आहे सब्जेक्ट आहे राईट हे मुळातच म्हणजे आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला लागतात जेव्हा आपण ग्रामरचा अभ्यास करत असतो मी आता टाइम ऑफ ग्रॅमर इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट इट इज अ मस्ट फॉर एव्हरी वन दॅट एव्हरी वन मस्ट आस्क क्वेश्चन टू वनसेल्फ म्हणजे आपण स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजे की असं का कसं ओळखायचं आणि म्हणून शी क्लीन्ड द रूम येस्टरडे तिने काल घर किंवा रूम स्वच्छ केला ओके त्याला आपण काय म्हणतो वेन वी यूज अ पॅसिव्ह व्हॉइस वी से व्हॉट हॅपन्स टू द सब्जेक्ट यू नो सब्जेक्ट जर आपण सुरुवातीला घेतोय फॉर एक्झाम्पल तर आपण पॅसिव्ह मध्ये हे सांगतो की तो जो सब्जेक्ट आहे त्याला आपण म्हणजे मी माझ्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीने बोलेन की काय होतं नो तो ऑब्जेक्ट सब्जेक्ट कडे येतो पॅसिव्ह मध्ये म्हणजे ऑब्जेक्ट जागा बदलते आणि तो काय होतो पहिल्या जागेवरती येतो तो, तो. तो क्रियापदाच्या नंतर असतो ऑब्जेक्ट म्हणजे जसं द रूम द रूम हा काय आहे ते ऑब्जेक्ट आहे राईट ऑब्जेक्ट कसा ओळखायचा राहतो आता हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही पॅसिव व्हॉइसचा विचार करताना तुम्हाला दोन प्रश्न पडले पाहिजेत काय ओळखण्यासाठी ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी काय ओळखण्यासाठी ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी ऑब्जेक्टला आपण म्हणतो कर्म राईट ऑब्जेक्ट ओळखायचं नो ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागतं मग ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी आपण काय करतो दोन प्रश्न विचारतो कोणाला ओके काय प्रश्न विचारतो कोणाला त्याला इंग्रजीत म्हणतात होम ओके कोणाला आणि दुसरा वॉट या दोन प्रश्नां व्यतिरिक्त या दोन प्रश्नांची उत्तर जर आली नाही ती केव्हा विचारायची असतात सब्जेक्ट म्हणजे सॉरी क्रियापद जे असतं आपल्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्याच्यानंतर तिने स्वच्छ केलं मग आपण काय प्रश्न विचारला कोणाला स्वच्छ केलं नाही विचारणार ओके काय स्वच्छ केलं वॉट आणि त्याचं उत्तर काय येत आहे तिने स्वच्छ केलं काय द रूम व्हॉट व्हॉटने प्रश्न विचारला द रूम आला म्हणून हा रूम काय आपल्यासाठी ऑब्जेक्ट आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी या वाक्याचं पॅसि व्हॉइस करू त्यावेळी आपल्याला द रूम आधी आधी घ्यायला लागेल राईट आय ते घेतलंय बघा आपण हा इथे आपण द रूम घेतलाय राईट द रूम द रूम वॉज क्लीन यस्टरडे म्हणजे इथे आपण काय सांगतो की सब्जेक्टने काय केलं आणि इथे काय सांगतो की सब्जेक्ट बरोबर काय झालं रूम बरोबर काय झालं तो स्वच्छ झाला तो स्वच्छ केला गेला किंवा तो स्वच्छ झाला झाला म्हणजे ऑटोमॅटिक होईन का तो नाही तो स्वच्छ केला गेला आणि मग शेवटी आपण म्हणू बाय हर ती आहे okay, म्हणून आपण काय म्हणू बाय हर असं म्हणू ओके इज क्लिअर टू यू म्हणजे हे खूप सोपं आहे की आपण ऍक्टिव्ह व्हॉइस केव्हा वापरतो आणि आपण पॅसिव्ह व्हॉइस केव्हा वापरणार आहोत ओके okay, आपण थोडं पुढे जाऊ म्हणजे जेणेकरून आपलं पटपट हाऊ टू चेंज महत्वाचा मुद्दा आहे हा की हाऊ टू चेंज ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह नो you know? तो हात वरती करतो आहे नो तो मुलगा तिकडे जर तुम्ही बघितला सो द बॉय इज रेझिंग द हँड हॅज रेस्ड द हँड म्हणून तुम्ही देखील मी जर तुम्हाला विचारलं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह तुम्हाला येतं का तुमचं उत्तर पटकन असायला पाहिजे सो हाउ टू चेंज द द टू पॅसिव्ह वॉइस ओके आपल्याकडे एक वाक्य आहे कुठलं दे इन्व्हाइटेड वन हंड्रेड पीपल टू द वेडिंग आता हे वाक्य असताना एक दोन गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे त्या एक दोन गोष्टी कोणत्या आहेत ते मला सांगू देत पहिलं वाक्याचा प्रकार कोणता आहे सिंपल सेंटेन्स आहे कोणता आहे हे वाक्य सिंपल सेंटेन्स नो करेक्ट एक दुसरं वाक्याचा टेन्स कोणता आहे टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स कारण की सब्जेक्ट नंतर लगेच काय आलंय क्रियापदाचं दुसरं रूप आलंय राईट म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे काय हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य आहे आता हे सिंपल पास्ट टेन्स असल्यामुळे काय होणार आहे विशिष्ट प्रकाराने आपल्याला याचा पॅसिव्ह व्हॉइस करावा करावा लागणार आहे ते शेवटच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत दे इन्वाइटेड त्यांनी इन्व्हाइट केलं मग आपल्याला दोन प्रश्न कोणते विचारायचे आहेत होम किंवा okay. वॉट ओके कोणाला किंवा काय मग आपण दोघांपैकी एकाने एक प्रश्न विचारू त्यांनी इन्व्हाइट केलं तुम्ही काय प्रश्न विचारणार काय इन्व्हाइट केलं असं नाही कोणाला इन्व्हाइट केलं न कोणाला मग कोणाला इन्व्हाइट केलं दे इन्व्हाइटेड वन हंड्रेड पीपल अलग्नी उत्तर म्हणजेच हा वन हंड्रेड पीपल आपल्यासाठी काय आहे थोडक्यात ऑब्जेक्ट आहे या वाक्यातला तो नंतर तिकडे जाताना पॅसिव्ह व्हॉइसला शंभर लोकांना त्यांनी लग्नाला इन्व्हाइट केलं राईट शंभर लोकांना मग आता हे शंभर लोक जे ऑब्जेक्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतो सब्जेक्ट होऊन जातो म्हणजे तो सुरुवातीला येतो मग बघा इथे हा मध्यभागी आलेला आहे तो आपण इकडे काय केला फिरवून घेतला आणि बघा इकडे या पीपल टू द वेडिंग आपल्यासाठी तीनच गोष्टी असतात ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक yeah. right. म्हणजे सब्जेक्ट दुसरा म्हणजे वब आणि तिसरा म्हणजे ऑब्जेक्ट नो म्हणजे याचं सूत्रच कसं असतं सब्जेक्ट प्लस वब प्लस ऑब्जेक्ट हे आहे आपलं सिंपल सेंटेन्सचं सूत्र ऍक्टिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र असं असतं राईट येते का लक्षात ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र हे असतं सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट आणि हा पॅसिव्ह व्हॉइस होताना हा जो ऑब्जेक्ट आहे वन हंड्रेड पीपल जो आपल्याला व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारल्यावर मिळतो तो, तो सुरुवातीला घेतो मग वन हंड्रेड पीपल एक शंभर लोक यांच्याबरोबर काय झालं व्हॉट हॅपन टू देम काय झालं देईट केलं गेलं नो आता इथे आपण वेरच काय घेतला बरं हे महत्वाचं आहे इथे वेळ घेण्याचं कारण काय आहे कारण की वाक्य कशामध्ये आहे सिंपल टेन्स मध्ये आहे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नो हे खूप जास्त महत्वाचं आहे याच्यातला हा खूप टेक्निकल आस्पेक्ट आहे की आपण वेळच का घेतला तर आपण वेर घेतला कारण की तो वाक्य कशामध्ये आहे ऍक्टिव्ह व्हॉइस सिंपल मध्ये आहे बरं आपण असं म्हणू याच्यात आपण वॉच का नाही घेतला मग वॉच पण तर पास्ट टेन्ससाठी वापरतात कारण की इथे अनेक वचनी लोक आहेत इथे एकच माणूस राहिला असता तर आपण इथे वॉच घेतला असता पण तो अनेक लोक असल्यामुळे आपण तिथे वेअर इन्व्हाइटेड टू द वेडिंग आणि मग इकडे तुम्ही म्हणू शकता बाय देम त्यांच्याकडून ओके ते म्हटलं नाही म्हटलं तरी देखील चालतं कारण की आपला फोकस कशावरती आहे यांच्या बरोबर म्हणजे या जे सब्जेक्ट आहे आपला आता या पॅसिफ व्हॉइसमध्ये याच्या बरोबर काय घडलंय हे आपल्याला बघायचं आहे आणि म्हणून या गोष्टी महत्वाच्या ठरतात इज व्लेअर टू यू आय होप की तुम्हाला या गोष्टी कळत आहेत नीट बघा या वाक्याकडे थोडा वेळ असं नीट बघा की या वाक्यामध्ये नेमकं डिझाईन काय आहे हे वाक्य ऍक्टिव्ह मध्ये आहे का बरं ऍक्टिव्ह मध्ये आहे कारण की ते हा जे सब्जेक्ट आहेत ते त्यांनी काहीतरी केलंय काय केलंय इन्व्हाइट केलेलं आहे आपला प्रश्न काय होता कोणाला पुन्हा पुन्हा लिहितोय मी होम यांना इन्व्हाइट केलंय ओके इथपर्यंतच आपलं वाक्य महत्वाचं असतं मग आपण याला के काय केलं हा ऑब्जेक्ट आहे राईट कारण त्याच्यावरती काहीतरी झालंय मग ते आपण पॅसिव्ह मध्ये सांगताना वाक्याचा सा अर्थ बदलू नये पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं आपल्याला राईट की त्यांनी शंभर लोकांना लग्नाला बोलवलं आणि शंभर लोक लग्नाला बोलवले गेले दोघांचा अर्थ एकच आहे त्यांचा टेन्स पण एकच आहे म्हणजे अर्थ आणि काळ अजिबात बदलू शकत नाही ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना

ओके ऍक्टिव व्हॉइस काय होतं आपल्याकडे इन्व्हाइटेड होतं राईट इन्व्हाइटेड सॉरी त्याला आपण काय केलं वेअर इन्व्हाइटेड केलं करेक्ट मी तुम्हाला थोडस समजून सांगू इच्छितो ओके याच्याकडेच आपण लक्ष देऊया म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणून मला थोडं थांबून सांगायला लागणार आहे की एक्झॅक्टली ही गोष्ट आहे कशी ऍक्टिव्ह वॉइस इन्व्हाइटेड होतं म्हणून आपण काय केलं त्याचं वेअर इन्व्हाइटेड केलं ऍक्टिव्ह व्हॉइस जर इन्व्हाइट राहिलं असतं म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये राहिलं असतं वाक्य तर आपण इकडे काय केलं असतं इज एम इज आर इन्व्हाइटेड केलं असतं काय केलं असतं आपण ऍम इज आर इन्व्हायटेड केलं असतं काय केलं असतं इज इन्वाइटेड मी जर स्वतः राहिलो असतो मला इन्व्हाइट केलं तर आय एम इन्व्हाइटेड अनेक लोक राहिले असते तर आर इन्व्हाइटेड म्हणजे इथे काय झालं असतं ते आर इन्व्हायटेड झालं असतं नाही शंभर लोक आहेत ना आपल्याकडे असत इन्व्हायटेड झालं आर इन्व्हाइटेड काय झालं असतं कारण की टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स राहिला असत ओके टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स कसा ओळखतो आपण टेन्स ते बघूयात सब्जेक्ट आहे आपल्याकडे राईट त्याच्यानंतर क्रियापदाचं जर दुसरं रूप आहे तर टेन्स कोणतं आहे सिंपल पास्ट टेन्स आहे सिंपल प्रेझेंटेन्स केव्हा आहे सब्जेक्ट आहे आणि क्रियापदाचं पहिलं रूप आहे त्याच्यानंतर लगेच तर सिंपल प्रेझेंटेन्स आहे किंवा क्रियापदाला एस प्रत्यय लागून आलेला आहे तरी देखील सिंपल फ्युचर टेन्स केव्हा आपण सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मध्ये विल प्लस वन आहे तर आपण सिंपल प्रेझेंटेन्स म्हणतो अकॉर्डिंगली या गोष्टी घडतात आता बघूयात मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो समजा इथे इन्व्हाइटेड पण नसतं राहिलं आणि इन्व्हाइट पण नसतं राहिलं पण जर इथे विल इन्व्हाइट राहिलं असतं काय राहिलं असत इन्व्हाइट असं राहिलं नो तर इकडे काय झालं असतं पॅसे व्हॉइस होताना विल बी इन्व्हायटेड असं झालं असतं राईट विल बी इन्व्हायटेड झालं असतं एवढं सोपं आहे खरं बघायला गेलं तर तर्क जर आपला पक्का आपण रोज रोज घासत पुसत राहिलो तर तो असा चकाकून उठतो आणि तो चकाकला एकदा का की आपल्याला या सगळ्या गोष्टी अगदी हलवा वाटायला लागतात नो दे बिकम व्हेरी सिम्पल चाईल्डो एकदम लहान मुलांचा खेळ वाटायला लागतो आपण जाऊया आता पुढे जास्त वेळ नाही घालवता मला विश्वास आहे तुम्हाला हे सगळं कळत आहे वेन वी यूज पॅसिव्ह व्हॉइस पुन्हा आपण पॅसिव व्हॉइस केव्हा वापरतो ते बघूयात वेन वी वॉन्ट टू फोकस ऑन द ॲक्शन अँड नॉट हू ऑर वॉट डीड इट नो म्हणजे कोणी केलं याच्यावरती जेव्हा आपला फोकस नसतो पण वेन वी वॉन्ट टू फोकस ऑन द ऍक्शन फोकस करतो आपण कशावरती फोकस करतो फोकस ऑन द ऍक्शन ऍक्शन वरती जेव्हा आपण फोकस करतो आणि कोणी केली याला फार महत्व देत नाही त्यावेळेला आपण पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करत असतो फॉर एक्झाम्पल आय हॅव बिन ऑफर्ड अ जॉब हे वाक्य काय आहे वॉइस आहे काय आय हॅव बीन सॉरी पॅसिव्ह वॉइस आहे आय हॅव बीन ऑफर्ड अ जॉब ओके म्हणजे इथे काय केलं गेलेलं आहे की जी ऍक्शन आहे ऍक्शन कस कोणती झालेली आहे ऑफर झाली आहे नाही ऑफर झालेली आहे कोणी केली याला अजिबात व्हॅल्यू नाही कोणावरती झालेली ती ऍक्शन ऑफर करण्याची त्याच्यावरती झालेली आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मधलं वाक्य आहे आय जॉब दोन प्रकार बी तुम्हारे संगा है खूब छान आई है जॉब राइट आई है जॉब्य एक्टिव वोइस मध्य राइट आई है जॉब कि मी जॉब ऑफर के को

जॉब ऑफर केला गेलेला ऑफर केली गेलेली आहे किंवा माय कार वॉज स्टोलन म्हणजे इथे कशावरती जो, जास्त जोर दिला गेलेला आहे स्टोलन चोरी गेली काय चोरी गेली माझी कार बाय आता इथे आपण म्हणू बाय द दीप असं म्हणूयात आपण आपल्या समजण्यासाठी की चोराकडनं आता चोरी कर झाली म्हणजेच काय चोरच आहे ते जॉब ऑफर करणार म्हणजेच कोण जो त्याचा मालक आहे जो बॉस आहे त्यांनीच केला असेल जॉब म्हणून या गोष्टींना दुय्यम स्थान दिलं जातं आणि माझी कार चोरीला गेली किंवा चोरी झाली व चोरी होणे याच्यावरती ज्यावेळी आपण जोर देतो त्यावेळेला आपण पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करत असतो नेक्स्ट इज द थिंग वेन वी यूज द पॅसिव व्हॉइस हू ऑर वॉट कॉजेज द ॲक्शन इज नॉट ऑफ्टन अननोन ऑर अनइम्पॉर्टंट इज ऑफ अननोन ऑर अनइम्पॉर्टंट म्हणजे काय जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस तेव्हा वापरतो जेव्हा हु आर व्हॉट कॉज द इज दन अननोन म्हणजे आपल्याला माहितीच नसतं की ऍक्शन कोणी केली आहे ऍक्शन कोणी केली आहे हे जेव्हा माहीत नसतं आपल्याला त्यावेळेला आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरतो फॉर एक्झाम्पल द थ्यूज वेअर अरेस्टेड किंवा ते अनइम्पॉर्टंट असतं नो नॉट एक्झॅक्टली एक्झॅक्टली ते फक्त अननोन असतील आपल्याला एजंट अननोन असेल असं नाही पण एजंट मी आता म्हटलं ना द कार कारवास स्टोलन म्हणजे चोरच चोरणार आहेत आणि इम्पॉर्टंट आहे त्यांचा उल्लेख करणं यु you नो know, जो भांडाय तोच चोरणार आहे वेर अरेस्टेड की चोरांना पकडण्यात आलं मग कोण पकडेन चोरांना कोण चोरांना पकडेन डॉक्टर पकडेन का वकील पकडेन का किंवा सामान्य माणूस पकडेल तर नाही आपल्या डोक्यामध्ये काय कन्सेप्ट असते बाय द पोलीस दॅट इज ऑफियस पोलिसच त्यांना कोण पकडणार आहे पोलिसच म्हणून आपण त्यांचा फार उल्लेख करतो किंवा आर द रूम क्लिन एव्हरी डे इट इज नॉट इम्पॉर्टंट हू क्लिन दे बट व्हॉट मॅटर्स इज इफ दे आर क्लीन म्हणजे आर द रूम क्लीन एव्हरी डे म्हणजे रोज रूम स्वच्छ केले जातात का इथे महत्वाचं काय रूम स्वच्छ होणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण पॅसिव्ह व्हॉइसचा वापर करत असतो हे थोडंसं आपल्या वेन वी यूज द विफ यू वॉन्ट टू मेन्शन द एजंट द डुअर ऑफ द ॲक्शन वी जस्ट ऍड बाय द एंड ऑफ द सेंटेन्स नो ज्यावेळी आपल्याला डुअर महत्वाचा वाटायला लागतो त्यावेळी आपण काय करतो बाय माय ग्रँड फादर काय करतो आपण शेवटी वाक्याच्या शेवटी बायने त्या एजंटचं त्या कर्त्याचं आपण म्हणू त्याचं नाव आपण इथे मांडत असतो कितीच हाऊस वॉज बिल्ड हे घर बांधलं गेलं कोणाकडनं बाय माय अँड फादर माझ्या आजोबांनी हे घर बांधलं सो धिस वे वी जस गो फॉर द अंडरस्टँडिंग ऑफ पॅसिव वॉईस हाऊ वी मेक सेंटेन्सेस इन दिस वे आणि महत्वाचा मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण पॅसिव वॉईसची सेंटेन्स कशी बनवतो आपण बीला समजून घेतो राईट आणि बी नंतर काय समजून घेतो आपण पास्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप ऑल राईट right. बघूयात कसं याच्यामध्ये चार्ट दिलेला आहे तो चार्ट आपण बघूयात येस yes. हा चार्ट आहे नो no. या एक दोन गोष्टी आपण सुरुवातीला उल्लेख केला मी तुम्हाला सांगणार होतो की टेन्स आहे राईट right? कोणता टेन्स असल्यावर कशा पद्धतीने पॅसिव्ह व्हॉइस होईल हे तुम्ही बघितलं पाहिजे नो no. जर प्रेझेंट सिम्पल असेल तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बीच रूप कोणतं असतं एम इज आर असतं नो no? आणि इकडे मग पाच पार्टिसिपल काय असणार आहे बिल्ट मग वाक्य कसं होईल बघा हाऊसिस आर बिल्ट एव्हरी डे हाऊजेस आर बिल्ट एव्हरी डे हाऊस आर बिल्ट एव्हरी डे किंवा पाच सिंपल असेल तर बिल्ट आता बिल्ट कॉमन आहे तुम्ही बघा इकडे म्हणजे पास पार्टिसिपल हा जो पार्ट आहे हा काय आहे इथे कॉमन आहे राईट क्रियापदाचं एकच रूप घेतला आपण बिल्ट तिसरं रूप आहे ना है। क्रियापदाचं हे तिसरं रूप आहे आणि इकडे बदल होत आहेत इकडे काय बदल होत आहेत इकडे बदल होण्याची काय कारण आहेत कारण की टेन्समध्ये बदल होत आहे म्हणून इकडे बदल होत आहेत म्हणजे पाच सिंपल असेल तर आपण कसं म्हणा आवर हाऊस आवर हाऊस वॉज बिल्ट इन नाइनटीन नाईन्टी आवर हाऊस वॉज बिल्ट इन नाईन्टीन नाईन्टी याचं ऍक्टिव्ह व्हॉइस कसं होईल द इंजिनियर

सो अवर द इंजिनियर बिल्ड अवर हाऊस इन नाईन नाईन्टी मग याचं पॅसिफ वयस करताना आपण काय केलं आवर हाऊस नो काय बांधलं व्हॉट आवर हाऊस म्हणून आपण हे सुरुवातीला घेतलं राईट ते सिंपल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण तिथे वॉज घेतला वाईट आणि क्रियापदाचं बिल्ड ह्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे बिल्ट ते आपण तिथे घेतलं आणि ही नाईन्टीन नाईन्टी त्याच्यानंतर आपण ऍड करून दिलं दॅट इट पुढे जाऊयात आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर काय होतं तेच हाऊस तसं तसं राहिला आणि इकडे हॅज बीन आणि बाकीच्या गोष्टी इट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर काय इज बिंग आर बी असा वापर करतो ना इज बिंग आर बिंग आर हाऊस इज बिंग म्हणजे आमचं घर बांधलं जात आहे राईट नाऊ तिथे बघा राईट नाऊ टू इयर्स नाईनटीन नाईनटीन एव्हरी डे नो याच्यावरून आपल्याला लक्षात येतं टेन्स कोणता असू शकतो यु नो मी पुन्हा एकदा इकडे थोडी उजवणी करतो एव्हरी डे घर रोज बांधली जातात सिम्पल प्रेझेंट टेन्स बांधलं गेलं एकोणीसशे नव्वद मध्ये बांधलं गेलं सिम्पल पास्ट टेन्स दोन वर्षापूर्वी बांधलं गेलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स दोन आमचं घर बांधलं जात आहे अत्ता, अत्ता अमसे जात जा आत्ता आत्ता आमचं घर बांधलं जात आहे म्हणजे आत्ता ती क्रिया सुरू आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि वॉज बिंग बिल्ड नो त्यावेळी बांधलं जात होतं त्याच वेळेला नेस्टी ऍक्सिडेंट हॅपन त्याचवेळी खूप वाईट अपघात आमच्याकडे झाला सो दीज आर ऑल द थिंग्स ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस तर मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं की मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटी शेवटी ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य कशी तयार करायची हे सांगणार आहे तर ही एक ट्रिक आहे एका साध्या शब्दाने कुठलाही एक शब्द तो शब्द क्रियापद असला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी माझं एक क्रियापद घेतो स्टडी ओके okay? स्टडी हे जर क्रियापद घेतलं त्या स्टडी क्रियापदावरूनच आपल्याला काय करता आलं पाहिजे म्हणजे स्टडी आता स्टडीच्या ऐवजी काही पण असू शकतं प्ले असू शकतं डान्स असू शकतं सिंग असू शकतं टीच असू शकतं ईट असू शकतं कुठलंही क्रियापद तुम्ही घ्या आणि क्रियापदाचं काय आहे पहिलं रूप आहे काय आहे पहिलं रूप okay. आहे ओके आणि याच्या आधी आपण काय धरतोय डोक्यात असं ठेवायला लागेल तुम्हाला पक्क ठेवायला लागेल याच्या आधी काय आहे सब्जेक्ट आहे डुअर आहे करताय कोणतरी अभ्यास करत असं आहे ते नो पण आपण ते काही लिहत नाही कारण की आतापर्यंत आपण बघितलं स्टडी नो याच पास पॅसिव व्हॉइस कसं होईल एम इज आर इज आर इज आणि त्याच्यानंतर येईल स्टडी स्टडीचं काय होणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे स्टडी होणार आहे इथे जर आपण स्टडीड असेल वाक्यामध्ये आपल्या फक्त स्टडीड कोणाच्या नंतर स्टडीड असणार आहे सब्जेक्टच्या नंतर लगेच तर इकडे तो जाताना काय होणार आहे वॉज वेअर इकडे जर विल स्टडी असेल विल स्टडी ओके okay. तर इकडे काय असणार आहे इकडे काय व्हायला पाहिजे विल बी स्टडीड वाईट right? तसच इकडे जर आपल्याकडे हे असेल काय म्हणतात इज असं असेल तर इकडे जाताना तो काय होऊन जाणार आहे एम इज आर इज बीइंग आणि स्टडीड ॲज इट इज राहील आपला राईट इज बिंग स्टडी किंवा इकडे जर वॉज स्टडिंग असेल हे खूप सोपं आहे ऍक्च्युअली खूप मजेदार पण आहे तर इकडे जाताना ते काय म्हणते वॉज बींग स्टडीड वाईट इकडे जर हा एक गंमत आहे इकडे जर विल बी विल बी स्टडिंग असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस आपण करत नाही त्या बांधकडे आपण पडत नाही किंवा इकडे जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल नो हॅव किंवा हॅज स्टडीड असेल नो तर इकडे जाताना ते काय होणार आहे फक्त पेसिस होताना हॅव बीन स्टडीड असं होईल करेक्ट किंवा इकडे हॅड स्टडीड असेल हॅड स्टडीड असं असेल तर मग इकडे ते काय होणार आहे फक्त हॅड बीन स्टडीड आणि एकदा काय तुम्ही सतत डोक्यात ठेवलं सतत सराव केला तुम्हाला की तुम्हाला सहजपणे कळत की आपल्याला पॅसे व्हॉइस जमवू शकतो म्हणजे कधी कधी तर मी असं म्हणेन की फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला तर त्या फॉर्म्युलाच्या आधारावर सुद्धा आपलं व्हॉइस बरोबर येऊ शकतं पण असं काही करू नका ते समजूनच घ्या शेवटचं सांगतो फक्त की इकडे मोडल असतात ना आपले मॉडल्स नो मोड ऑक्झलरीज म्हणजे शेल शूट वुड उड कुड मे माइट नो म्हणजे इकडे जर असं असेल शूड स्टडी ओके तर याचं काय होणार आहे शूड बी स्टडीड पद्धतीने आपण एक गोष्ट करत असतो एका साध्या क्रियापदावरून देखील आपल्याला हा ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइसचा चा सगळा गेम खूप सहजपणे समजू शकतो आणि याच्यावरती आपल्याला जे एक दोन प्रश्न विचारले जाणार आहेत हे एक दोन प्रश्न देखील खूप महत्वाचे असतात ते आपण खूप सहजपणे सोडवू शकतो सो यू ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज तुम्ही जरूर नवीन असेच व्हिडिओज बघण्यासाठी स ग्रामर समजून घेण्यासाठी आणि पंचवीस पैकी तुमचे पंचवीस प्रश्न सहजपणे सोडवण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अँड ऑल्सो प्रेस द बेल आयकन सो दॅट यू कॅन हॅव द नोटिफिकेशन ऑफ द न्यू व्हिडिओज ॲट द अर्लियस थँक्यू व्हेरी मच